विद्यार्थ्यांनी, मी प्राध्यापक सचिन भंडारी खेडकर, यशवंत कला कनिष्ठ महाविद्यालय आरमोरी, जिल्हा गडचिरोली. विषय समाजशास्त्र. इयत्ता 12वीच्या नवीन अभ्यासक्रमानुसार एकूण 6 प्रकरणाचा समावेश त्या ठिकाणी केला गेलेला आहे. त्या 6 प्रकरणापैकी पहिल्या प्रकरणाचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. पहिल्या प्रकरणाचं नाव आहे भारतीय समाजाचा परिचय. भारतीय समाजाचा परिचय लक्षात घेत असताना त्याचा अभ्यास प्रामुख्याने दोन स्त्रोतांच्या माध्यमातून झाला. एक आहे पुरातत्वज्ञ स्त्रोत आणि दुसरा आहे संशोधकांनी शोधून काढलेल्या जे काही पुरातन वस्तू आहे त्याच्या माध्यमातून अभ्यास करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. समाजशास्त्राचा उदय हा 19व्या शतकात युरोपमध्ये झाला. त्याचबरोबर भारतीय समाजाचा परिचय लक्षात घेत असताना लिखित आणि मौखिक स्वरूपाची साधनांच्या माध्यमातून यांच्या समाजजीवनाचा परिचय करून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न झालेला आहे. संपूर्ण पाठाचे विवेचन केलेले असता त्यामध्ये असे लक्षात येईल की पाठाचे 3 मूळ या ठिकाणी आपल्याला पाहायचे आहेत. त्यामधला पहिला मूळ आहे प्राचीन आणि मध्ययुगीन भारत, दुसरा मूळ आहे वसाहतकालीन भारत आणि तिसरा मूळ आहे स्वातंत्र्योत्तर काळातील भारत. त्यातील पहिला जो मूळ आहे प्राचीन आणि मध्ययुगीन भारत, यामध्ये आपल्याला प्रामुख्याने 5 पायऱ्यांच्या माध्यमातून याचं अध्ययन करायचं आहे. त्यामधली पहिली पायरी आहे धार्मिक श्रद्धाप्रणाली आणि आचार. त्यानंतर दुसरी आहे स्त्रियांच्या समाजातील स्थान. तिसरी पायरी आहे शिक्षण पद्धती. चौथी पायरी आहे समाजजीवन आणि 5वी पायरी आहे नागरीकरण. या 5 पायऱ्यांच्या माध्यमातून प्राचीन आणि मध्ययुगीन भारतीय समाज कसा होता याबद्दलची माहिती जाणून घ्यायची आहे. त्यामधला पहिला जो आहे तो आहे धार्मिक श्रद्धा प्रणाली व आणि आचार. आता या ठिकाणी धार्मिक श्रद्धा आणि तेथील आचार हे प्राचीन भारतामध्ये कशा पद्धतीचे होते आणि मध्ययुगीन भारतामध्ये कशाचे होते. आता या ठिकाणी तुम्हाला सांगता येईल की 2 कालखंड या ठिकाणी दिलेले आहेत. एक आहे प्राचीन भारत आणि दुसरा आहे उजवीकडे मध्ययुगीन भारत. यामध्ये सुरुवातीचा प्राचीन भारताचा सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी प्राचीन भारत समजून घ्यायचा आहे. त्यातील मी पहिला मुद्दा या ठिकाणी लिहिला आहे की गुंतागुंतीचे आणि पुरावे उपलब्ध नाही. याचाच अर्थ असा की भारतीय समाज जीवनाचा प्राचीन काळामध्ये जेव्हा आपण अभ्यास करत होतो तेव्हा ते फार गुंतागुंतीचे होते, कारण त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे पुरावे उपलब्ध नव्हते. दुसरा मुद्दा त्या ठिकाणी दिलेला आहे की हडप्पा संस्कृतीच्या उत्खननामध्ये ज्या काही देवी देवतांच्या मूर्ती मिळाल्या त्याला हे लोक देव मानायचे, त्यांना दैवत मानायचे, त्यांची पूजा करायचे. तिसरा मुद्दा सांगितलेला आहे की काही प्रमाणात जे नैसर्गिक घटक आहेत जसा सूर्य आहे, जल आहे, पर्जन्य आहे, अग्नी आहे, पर्वत आहे, इत्यादी जे काही घटक आहेत यांचीसुद्धा हे लोक पूजा करायचे. कालांतरानामध्ये त्याच्यामध्ये थोडासा बदल झाला आणि नंतर मग इंद्र आणि अग्नी या दोघांना दैवत मानणे सुरू केले आणि मग या लोकांचा श्रद्धा आणि भूतप्रेत याच्यावर नेहमीच विश्वास बसायचा. त्यानंतर चौथा मुद्दा असा आहे की ग्रंथ लिखित आणि मौखिक स्वरूपाचे या ठिकाणी उपलब्ध होते. त्याच्यामध्ये प्रामुख्याने वेद होते, वेदांगे होते, ब्राह्मण ग्रंथ होते, अरण्यके होते आणि महाकाव्य जसं महाभारत आणि रामायण आहे. त्यानंतर पाचवा मुद्दा असा आहे की वैदिक संस्कृतीचा काळ होता. या वैदिक संस्कृतीच्या काळामध्ये प्रामुख्याने 2 त्या ठिकाणी कालखंड आपल्याला सांगता येतील. तो कालखंड म्हणजेच पूर्ववैदिक कालखंड 1 आणि उत्तर वैदिक कालखंड 2. त्यानंतर 6वा मुद्दा असा आहे की त्या प्राचीन भारतामध्ये कर्मसिद्धांत होते. हे कर्मसिद्धांत म्हणजेच 4 पुरुषार्थ. त्याच्यामध्ये पहिला आहे धर्म, म्हणजेच फळाची कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता काम करायचं आहे. त्यानंतर आहे अर्थ म्हणजेच पैसा, आणि पैसा प्राप्त करत असताना तो योग्य मार्गाने आपल्याला प्राप्त करायचा आहे. तिसरा आहे काम, योग्य मार्गाने शारीरिक आणि सुखाचा आनंद या ठिकाणी घ्यायचा आहे. चौथा आहे मोक्ष, जन्ममृत्यूनंतर सर्वोच्च ध्येय जो आहे मोक्ष, तो आपल्याला ध्येयप्राप्तीसाठी त्याची जोपासना करायची आहे. त्यानंतर 7वा मुद्दा आहे वर्णव्यवस्था. आता वर्णव्यवस्था त्या काळामध्ये 4 प्रकारचे वर्ण होते. त्या काळात पहिला आहे ब्राह्मण, जो उच्च कार्य करायचा, उदाहरणार्थ स्तुती करणे, कथा करणे, स्तुतीपाठ करणे, वास्तुशांती करणे इत्यादी प्रकारचे महत्त्वाचे कार्य यांच्या वाट्यात आलेले होते. त्यानंतर क्षत्रिय हा जो वर्ण आहे तो राज्यकारभाराचा जो काही संरक्षण किंवा जे काही संरक्षक आहेत ते संरक्षणाचे कार्य या क्षत्रिय वर्णांच्या हातात आलेले होते. त्यानंतर वैश्य हा राज्यामध्ये व्यापार किंवा व्यवसाय करायचा. आणि शेवटचा आहे शूद्र, सर्वात खालच्या दर्जाची जी कार्य होती ती या शूद्रांना दिली गेलेली होती, अशी प्रकारची वर्णव्यवस्था. त्यानंतर पाठाच्या स्वाध्यायामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की प्राचीन भारतामध्ये जैन धर्म आणि बौद्ध धर्म ही आशावादी धर्म ठरली. आता याचा कारण कोणता आहे तर या
कारणाचा शोध घेण्यासाठी हे 8व्या मुद्द्यात तुम्हाला या ठिकाणी मुद्दे दिसतील। तर पहिला मुद्दा असा की या पार्श्वभूमीवर वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांनी जे जुने कर्मकांड होते त्या कर्मकांडाचा या ठिकाणी सरळ सरळ विरोध केला। त्यानंतर यज्ञविधी ज्ञान, त्यानंतर पशुबळी आहे जी वाईट प्रथा होती, त्यानंतर ही जी वर्णव्यवस्था आपण बघितली ज्याला आपण समाजाची उतरण म्हणतो तर याचाही सुद्धा त्यांनी विरोध केलेला होता। त्यानंतर तिसरा मुद्दा असा सांगता येईल की देव ही एक संकल्पना, या संकल्पनेचा विचार न करता निर्वाण या गोष्टीकडे आपण भर दिला पाहिजे। चौथा मुद्दा असा की दोन्ही धर्मांनी समाजाच्या सर्व स्तरामध्ये आपल्या लोकांना प्रवेश दिल्यामुळे त्यांना मोक्ष प्राप्तीचा जो मार्ग आहे तो मोकळा झालेला होता। आणि पाचवा मुद्दा असा की जैन आणि बौद्ध धर्माची तत्व ही सर्वसामान्य लोकांच्या हिताची होती, त्यामुळे हे जे दोन धर्म आहेत ते त्या काळामध्ये अतिशय आशावादी ठरलेले होते। त्यानंतर थोडक्यात या ठिकाणी आलेख स्वरूपाचा या ठिकाणी माहिती पाहू, तर ती माहिती सांगत असताना या ठिकाणी तुम्हाला दिसेल की बौद्ध धर्म आणि जैन धर्म संस्थापक बौद्ध धर्म गौतम बुद्ध, जैन धर्म 24वे तीर्थकार वर्धमान महावीर। त्यानंतर तत्व बौद्ध धर्मामध्ये 4 आर्य सत्य आणि अष्टांग मार्ग ही तत्वे होती, जैन धर्मामध्ये अहिंसा आणि तपस ही दोन तत्वे होती। धर्मग्रंथ सांगत असताना बौद्ध धर्मामध्ये त्रिपिटक, जैन धर्माचा इथं दिलं नाही, पंत सांगत असताना बौद्ध धर्माचे हीनयान, हीनयान म्हणजे कमी अनुयायी असलेले, व महायान म्हणजे जास्त अनुयायी असलेले। जैन धर्मामध्ये दिगंबर हा पंत आहे, दिगंबर म्हणजे आकाश हेच परमेश्वर आहे अशा प्रकारचे म्हणणारे जे अनुयायी आहेत ते म्हणजे दिगंबर। आणि श्वेतांबर म्हणजे श्वेत म्हणजे पांढरा, पांढरा वस्त्र धारण करणे हेच, अशी संकल्पना किंवा असे विचार म्हणणारे जे अनुयायी आहेत त्यांना श्वेतांबर असे म्हणतात। त्यानंतर या पद्धतीनं प्राचीन भारतीय समाजाचा अभ्यास केलो, आता आपण मध्ययुगीन भारताचा अभ्यास करू। मध्ययुगीन भारतामध्ये प्रामुख्याने या ठिकाणी तुम्हाला धर्म दिसतील, त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा धर्म आहे पारशी, त्यानंतर ज्यू धर्म आहे, त्यानंतर ख्रिस्ती धर्म आहे, त्यानंतर इस्लाम धर्म आहे, त्यानंतर शीख धर्म आहे। प्रत्येक धर्माची कार्यप्रणाली, त्यांचे तत्त्वज्ञान, त्यांचं धर्मग्रंथ, त्यांचा पंथ, त्यांचे विचार, त्यांचे केंद्र ही वेगवेगळी आहेत। त्यासाठीच तुम्हाला त्या ठिकाणी मी नोट करून ठेवलेले आहेत की त्याचा धर्म अभ्यास करत असताना धर्माचा या 4-5 गोष्टी पाहणे तुम्हाला महत्त्वाचं आहे। त्या धर्माचा धर्मसंस्थापक कोण आहेत, त्याचे तत्त्वज्ञान कशा पद्धतीचं आहे, त्याचा धर्मग्रंथ कोण आहे, त्यांचे पंथ कोणते आहेत आणि त्याचा महत्त्वाचं केंद्र कोणतं आहे, अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी हा थोडंसं वाचायचा आहे। त्यानंतर मग या ठिकाणी दुसरी पायरी आहे प्राचीन भारत आणि मध्ययुगीन भारतामध्ये की समाजामध्ये स्त्रियांचे सामाजिक स्थान कशा पद्धतीचे होते। तर हे स्थान सांगत असताना आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की हे इकडे तुम्हाला घटक लिहून दिलेले आहेत, या घटकांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायचं आहे की भारतीय स्त्रियांचं समाजातील स्थान पाहत असताना प्राचीन भारतामध्ये स्थिती कशी होती। तर पहा या ठिकाणी दिलं आहे की पुन्हा तुम्हाला दोन कालखंड दिले गेलेले आहेत, पूर्ववैदिक काळ आणि उत्तरवैदिक काळ। तुम्हाला प्रश्नही आहे त्या ठिकाणी विचारला, तर घटक अभ्यास करत असताना पहिले स्थान पहा। तर स्थान सांगत असताना स्त्रियांना पूर्ववैदिक काळामध्ये एक चांगला स्थान होता आणि उत्तरवैदिक काळामध्ये स्थान थोडासा निम्न स्वरूपाचा होता। अधिकार पहा, अधिकाराच्या बाबतीत तसाच की स्त्रियांना पूर्ववैदिक काळामध्ये अधिकार दिले गेलेले होते, उत्तरवैदिक काळामध्ये कोणत्याही प्रकारचे अधिकार दिले गेलेले नव्हते। त्यानंतर कुटुंबामध्ये पूर्ववैदिक काळामध्ये एक चांगलं स्थान होतं, परंतु उत्तर वैदिक काळामध्ये त्यांना कोणत्याही प्रकारचं उच्चस्थान किंवा कोणत्याही प्रकारचे हक्क दिले गेलेले नव्हते। शिक्षणाच्या बाबतीत तसाच पूर्ववैदिक काळामध्ये स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार होता, वेदांचे शिक्षण त्यांना त्या ठिकाणी दिले जात होते, परंतु उत्तर वैदिक काळामध्ये स्त्रियांना कोणत्याही प्रकारचा शिक्षणाचा अधिकार नव्हता आणि त्या काळात चालू असलेले जे काही वेदांचे धर्म आहेत, वेदांचे शिक्षण आहे, ते वेदांचे शिक्षण या उत्तर वैदिक काळामध्ये दिले गेले नव्हते, त्यांच्यावर निर्बंध लादले गेले होते। विवाहाच्याही स्वरूपात तसंच पूर्ववैदिक काळामध्ये स्त्रियांना कोणत्याही प्रकारच्या विवाहाची सक्ती नव्हती, परंतु उत्तर वैदिक काळामध्ये बालविवाह हेच त्या ठिकाणी वास्तव होते। धर्माच्या बाबतीत जर बघितल्या तर बौद्ध धर्मामध्ये स्त्रियांना वेगवेगळ्या प्रकारच्या धर्मात प्रवेश दिला जायचा, त्यांच्या गौतम धर्मसूत्र या ठिकाणी या धर्मात सांगितले गेलेले आहेत। गौतम धर्मसूत्र म्हणजे मुलींचे जे तारुण्य आहे किंवा कौमार्यावस्था आहे आणि त्यांचा कोणत्याही प्रकारचं पवित्र भंगन न होऊ देणे अशा प्रकारची विचारसरणा या धर्माची आहे। त्याचप्रमाणे जैन धर्मामध्ये सुद्धा 16 सती प्रकारचा एक
विचार मांडलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आध्यात्मिक अधिकार त्यांना दिले गेलेले होते. हा जो जैन धर्म आहे हा जैन धर्म उत्तर वैदिक काळामधला नाही आहे, तर धर्माच्या याच्यामधले ते पूर्व वैदिक काळामधले दोनही धर्म आहेत. त्यानंतर स्त्रियांना बौद्ध धर्मात प्रवेश दिल्यावर त्यांना भिक्खुनी असे म्हणतात बौद्ध पूर्ववैदिक काळामध्ये, आणि पूर्ववैदिक काळात हे सांगितलं आहे. त्याचबरोबर पूर्ववैदिक काळामध्ये जैन धर्माला जैन धर्मामध्ये मुनी आणि साध्वी अशा प्रकारच्या स्त्रियांना दर्जा दिलेला होता. त्यानंतर समाजातील स्त्रियांचं मध्ययुगीन भारतातील स्थान जर लक्षात घ्या तर त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल की याची थोडीशी पार्श्वभूमी आहे. ती पार्श्वभूमी अशी की मध्य आशियातून आलेल्या टोळ्यांची आक्रमणे झाल्यानंतर व पुरोहितांचे कडक निर्बंध लागल्यामुळे मध्ययुगीन भारतातील जे स्त्रियांचे स्थान आहे ते घसरणीला आलेले होते. त्याच्यामध्ये प्रामुख्याने हे बदल आपल्याला पाहायला मिळतील. त्याच्यामधला पहिला बदल आहे की स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर संपूर्णतः निर्बंध लादले होते. नंबर दोन, लिहिणे वाचणे धर्मग्रंथांचे शिक्षण हे स्त्रियांसाठी पूर्णपणे बंद झाले. तिसरा मुद्दा असा आहे की स्त्रियांना जन्मभर पुरुषांवर अवलंबून राहावे लागले. चौथा मुद्दा असा आहे क्वचितच उच्चवर्णीय ज्या स्त्रिया आहेत त्यांना फक्त खाजगी शिकवणी दिले जायचे. आणि पाचवा मुद्दा असा आहे की कुटुंबाच्या संपत्तीमध्ये स्त्रियांना कोणत्याही प्रकारचा अधिकार दिला गेलेला नव्हता. आणि उदाहरणाच्या माध्यमातून सांगता येत असेल की या ठिकाणी बालविवाह आहे, सती आहे, पडदा पद्धत आहे, देवदासी परंपरा आहे, बहुपत्नी आहे, पितृप्रधान कुटुंब पद्धती आहे इत्यादी प्रकारचे घटक या ठिकाणी आपल्याला मध्ययुगीन भारतामध्ये पाहता येतील. त्यानंतर तिसरी पायरी या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की प्राचीन भारतामध्ये आणि मध्ययुगीन भारतामध्ये शिक्षण पद्धती कशी होती. तर प्राचीन भारताचा विचार केले असता परत पुन्हा या ठिकाणी दोन कालखंड आपल्याला सांगता येतील. एक आहे पूर्ववैदिक काळ आणि दुसरा आहे उत्तरवैदिक काळ. आता शिक्षण पद्धती कशी, तर प्राचीन भारतामध्ये सर्वात अगोदर या ठिकाणी दिलेलं आहे की पूर्ववैदिक काळामध्ये वैदिक ग्रंथांचे अध्यापन केले जायचे. आणि उत्तरवैदिक काळामध्ये स्त्रियांना वैदिक ग्रंथांच्या अध्यापनावर संपूर्णतः निर्बंध लादले होते. त्यानंतर पूर्ववैदिक काळामध्ये गुरुकुल पद्धत अस्तित्वात होती, तर उत्तरवैदिक काळामध्ये यज्ञसंस्था ही पद्धत उपलब्ध होती. पूर्ववैदिक काळामध्ये संपूर्णतः कर्मसिद्धांतावर म्हणजेच पुरुषार्थांवर भर दिला गेलेला होता. उत्तरवैदिक काळांमध्ये उपनिषदांवर भर दिला गेलेला होता. त्यानंतर चौथा मुद्दा असा सांगता येईल की पूर्ववैदिक काळामध्ये व्यवसाय, उद्योग, पशुपालन इत्यादी प्रकारचे शिक्षण दिले जायचे. परंतु उत्तरवैदिक काळामध्ये यज्ञसंस्थेद्वारे संबंधित जे काही शिक्षण आहे त्या प्रकारचे शिक्षण या काळात द्यायचे. आता मध्ययुगीन भारतामध्ये शिक्षण पद्धती कशी होती ते बघ. मध्ययुगीन भारतामध्ये संपूर्णतः विचार केले असता तर इस्लाम धर्माचा सर्वात जास्त प्रभाव होता. याच्यामधला पहिला मुद्दा असं सांगता येईल की मध्ययुगातील शिक्षण पद्धतीमध्ये इस्लामाच्या शिक्षणाला फार महत्त्व होते. दुसरा मुद्दा असा आहे की मोहम्मद पैगंबर यांच्या कुराण आणि हदीस या धर्मग्रंथातून ज्ञान किंवा शिक्षण दिले जायचे. तिसरा मुद्दा असा आहे की इस्लामिक शिक्षण पद्धतीवर ज्यांचा विश्वास आहे त्यांना या शिक्षणात प्रवेश दिला जायचा. चौथा मुद्दा असा की या मध्ययुगीन भारतामध्ये इस्लाम धर्माच्या तीन प्रामुख्याने मूलभूत संस्था म्हणजे शैक्षणिक संस्था सांगितल्या गेलेल्या आहेत. त्याच्यामधली पहिली आहे मक्ताब, जे वयाच्या चौथ्या वर्षापासून प्राथमिक मशिदशी संबंधित प्राथमिक स्वरूपाचं शिक्षण द्यायचं. त्यानंतर दुसरा आहे मदरसा, वयाच्या 8व्या वर्षीपासून उच्च शिक्षण देणारी या ठिकाणी संस्था आहे. त्यानंतर खानकवा ही सर्वोच्च अल्ला विषयीच्या परमोच्च तत्वांचे शिक्षण देणारी संस्था आहे. आणि याचे शिक्षण ज्या लोकांनी पूर्ण केले त्यांना त्या धर्मामध्ये पूजनीय असं समजले जायचं. अशा प्रकारच्या ह्या तीन मूलभूत संस्था. त्यानंतर कला अस्तित्वात होती, त्या कलेमध्ये प्रामुख्याने चित्रकला, स्थापत्य आणि संगीत या घटकांना प्रामुख्याने वाव दिला जायचा. त्यानंतर चौथी पायरी आपल्याला या ठिकाणी सांगता येईल समाजजीवन. समाजजीवन सांगत असताना सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की हडप्पा संस्कृती येथील सुनियोजित नगरे आणि झाकलेली जी गटारे आणि धान्याची जी कोठारे इत्यादी नावांनी ओळखली जायची. यांचं समाजजीवन बघत असताना मोहेंजोदडो येथील महास्नानगृह आहे या उदाहरणावरून आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे की संगम कालखंडामध्ये ब्राह्मण हा जो वर्ग आहे याला सर्वोच्च स्थान प्राप्त झाले होते. यांच्यासोबतच त्यांच्यामध्ये राहणारा गायन करणारा एक वर्ग होता, कलाकार वर्ग एक होता. त्यानंतर शिकार करणारा, मेंढपाळ, विणकर, शेतकरी, मासेमारी इत्यादी व्यावसायिकांचा या ठिकाणी समावेश होता. त्यानंतर तिसरा मुद्दा असा आहे की वैदिक काळामध्ये जातीव्यवस्थेचा फार मोठा पगडा होता. सांगितल्याप्रमाणे वर्णव्यवस्था या ठिकाणी परत पुन्हा तुम्हाला पाहता येईल. त्याच्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे आपण मागच्या विवेचनामध्ये बघितले होते. त्यानंतर आश्रम व्यवस्था आहे,
तर आश्रम व्यवस्थेचे चार कालखंड या ठिकाणी पाळले गेलेले आहेत. पहिला आहे ब्रह्मचारी आश्रम, दुसरा आहे गृहस्थ आश्रम, तिसरा आहे वानप्रस्थाचा आश्रम, चौथा आहे संन्यास आश्रम. चारही कालखंडाचा जो कालावधी आहे तो वेगवेगळा आहे. पहिला आहे ब्रह्मचारी आश्रम, तो 8 ते 25 वर्षाचा कालखंड आहे. या कालखंडामध्ये विधीच्या उपनयनानंतर गुरुच्या घरीच राहून आपल्याला ब्रह्मचर्याचे ज्ञान घ्यायचं आहे. त्यानंतर गृहस्थ आश्रम, 26 ते 50 वर्षाचा कालखंड. यामध्ये ब्रह्मचारी आश्रममधील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आई वडील यांच्या परवानगीने मुलीशी विवाह करायचा आहे आणि कुटुंबाची जबाबदारी स्वीकारायची आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे, तिसरा घटक आहे वानप्रस्थ आश्रम. याचा कालखंड 51 ते 75 वर्ष. कुटुंबातील संपूर्ण सामाजिक जबाबदारी पूर्ण झाल्यानंतर आपल्याला त्याचा त्याग करायचा आहे. त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी वनवासात जाऊन एकांतवास करायचा आहे. त्याच्यानंतर चौथा जो कालखंड आहे तो आहे संन्यास आश्रम. 76 ते 100 वर्ष याचा कालावधी. संपूर्ण जीवन पूर्ण झाल्यानंतर शेवटी जीवनाचे अंतिम ध्येय शोधण्यासाठी आपल्याला संन्यास घ्यायचा आहे आणि मोक्ष मिळवायचा आहे. त्यानंतर पाचवा मुद्दा या ठिकाणी असं सांगता येईल की हिंदू धर्मामध्ये परमेश्वर प्राप्ती आणि मोक्षप्राप्ती करण्यासाठी ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग, राजमार्ग आणि कर्ममार्ग इत्यादी मार्ग या ठिकाणी आपल्याला पाहावे लागतील. उदाहरणार्थ जे साधू संस्था आहेत त्या ठिकाणी तुम्हाला सांगता येईल. त्यानंतरचा सहावा मुद्दा असा आहे की गुप्त सत्तेचा काळ हा अभिजात काळ म्हणून सुद्धा ओळखले जायचा. या काळामध्ये काय होतं की कला, विज्ञान, राजनीती, धर्म, तत्वज्ञान, अर्थशास्त्र इत्यादी घटकांचा विकास झालेला होता. सातवा मुद्दा असा की दुसऱ्या नागरीकरणाच्या काळात सामाजीकरण व राजकीय नियमावर प्रकाश टाकण्यात आला होता. जातीव्यवस्थेनुसार शिकवण व कार्याची अंमलबजावणी, तसेच पितृप्रधान कुटुंबाला वाव, परंतु स्त्रियांची परिस्थिती मात्र या ठिकाणी खालावलेली होती. त्यानंतर आठवा मुद्दा या ठिकाणी सांगितलेला आहे, हे थोडंसं तुम्ही पाहून घ्या. त्यानंतर नववा मुद्दा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की दिल्लीचे सुलतानशाही जेव्हा यांच्या अधिकारांची जेव्हा उतरण होती तेव्हा त्यामध्ये प्रामुख्याने चार वर्ग उदय असले. त्याच्यामध्ये पहिला वर्ग आहे सत्ताधारी वर्ग आणि अमीर उमराव, दुसरा आहे धर्मगुरू, तिसरा आहे नागरी प्रजाजन आणि चौथा आहे गावकरी. त्यांची ती वर्ग कसे आहेत त्याच्या ऍरोच्या साह्याने त्या ठिकाणी दाखवलेले आहेत. दहावा मुद्दा सर्वात अतिशय महत्त्वाचा, त्या काळामध्ये असलेला जो बादशाह अकबर आहे, या अकबराच्या काळात एक प्रशासकीय राज्यव्यवस्था अस्तित्वात आलेली होती आणि या माध्यमातून वेगवेगळ्या कला व कौशल्यांचा विकास या ठिकाणी झालेला होता. आणि सर्वात महत्त्वाचा, अकबराने नीतिमत्तेवर आधारित दीन ई इलाही हा नैतिक धर्म त्या ठिकाणी स्थापन केला गेलेला होता. त्यानंतर पाचवी पायरी, शेवटची पायरी आहे या मुळातील, ती म्हणजे शहरीकरण. शहरीकरण हा एक औद्योगिकरणाचाच परिणाम आहे. यामध्ये प्रामुख्याने आपल्याला वैदिक काळातील जे समाज जीवन होते, जे आपण हडप्पा संस्कृती या ठिकाणी घेतलेले होते, त्या काळातला जो काही समाज जीवन आहे याला पहिली नागरी संस्कृती म्हणून या नावाने सुद्धा ओळखली जाते. त्यानंतर उत्तर वैदिक काळामध्ये प्राचीन काळातील समाज जीवनामध्ये थोडाफार प्रमाणात बदल झाला म्हणून त्या कालखंडाला दुसरे नागरीकरण असे म्हणतात. त्यानंतर जनपद आणि महाजनपद अशा प्रकारची पदे या ठिकाणी अस्तित्वात होती. जनपद म्हणजे लहान राज्यांचा समावेश आणि महाजनपदे म्हणजे जे लहान राज्य आहेत त्यांचा विस्तार किंवा विकास होऊन महाजनपद अशा प्रकारची राज्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. त्यानंतर चौथा आहे नगरांची व तेथील जीवनांची माहिती. हे जैन आणि बौद्ध धर्माचे जे धर्मसूत्र आहे त्याच्यानुसार आपल्याला या ठिकाणी प्राप्त होते. आणि पाचवा मुद्दा असा आहे की राजा या पदाला त्या ठिकाणी महत्त्व प्राप्त झालेले होते. या राजासोबतच काही मंत्री व काही अधिकाऱ्यांची या ठिकाणी नियुक्ती केली गेलेली होती. अशा प्रकारचे हे शहरीकरण आपल्याला या माध्यमातून सांगता येईल. त्यानंतर दुसरा मूळ जो आपण या ठिकाणी घेतलेला आहे तो म्हणजेच वसाहतकालीन भारत. आता वसाहतकालीन भारत म्हणजेच काय, तर युरोप हा जो देश आहे हा देश एक सत्ता प्रस्थापित केल्यानंतर ती जे त्या ठिकाणी त्यांचा जो वर्चस्व होता आणि तो जो काही त्या ठिकाणी जी काही स्थिती होती त्याला वसाहतकाल असे म्हणतात. आणि या कालखंडामध्ये ब्रिटिश सत्तेचा भारतीय समाजावर फार मोठा प्रभाव पडला. त्याचा सर्वात महत्त्वाचा प्रभाव म्हणजेच शिक्षण पद्धती देत असताना त्या काळात भारतीय समाजामध्ये उच्च शालेय पातळीवर
शिक्षण हे इंग्रजी माध्यमातून दिले जायचे. आधुनिक काळामध्ये इंग्रजी हे संपर्काचे एक महत्त्वाचे माध्यम त्या ठिकाणी बनले. शाळा महाविद्यालयांमध्ये सर्व वंश जाती धर्म इत्यादी प्रकारच्या लोकांना त्या ठिकाणी प्रवेश देण्याची मुभा होती. आणि इंडियन युनिव्हर्सिटीज ॲक्ट 1856 अन्वये कलकत्ता मुंबई आणि चेन्नई या तीन ठिकाणी सर्वप्रथम विद्यापीठे स्थापन झाली. त्यानंतर आधुनिक शिक्षण पद्धतीमधील जे काही विषय आणि जो काही अभ्यासक्रम आखला होता तो अभ्यासक्रम किंवा विषय कोणत्याही प्रकारे धर्माच्या सान्निध्यात राहून न करता पूर्णपणे धर्मनिरीक्ष निरपेक्षता हे तत्व वापरून करण्यात आलेले होते. यामध्ये प्रामुख्याने गणित विज्ञान तत्वज्ञान समाजशास्त्र इतिहास यांसारख्या विषयांचा समावेश होता. त्यामुळेच या शिक्षण पद्धतीमधून बुद्धिवादी वर्ग उदयास आलेला होता. त्यानंतर संस्कृती सांगताना आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की ब्रिटिश लोकांच्या ज्या काही सवयी होत्या जसं त्यांचं खानपान विषयक असतील सामाजिक रीतिरिवाज असतील त्यांची वर्तणूक असेल त्यांचा दृष्टिकोन असेल त्यांचे विचार असतील त्यांची भाषा असेल त्यांचा खेळ असेल त्यांच्या मनोरंजन असेल इत्यादी सर्व घटकांचे अनुकरण हे आपले भारतीय लोक करायचे. आणि या प्रक्रियेला मात्र डॉक्टर MN श्रीनिवास यांनी पाश्चिमात्यीकरण अशी संकल्पना वापरली. ही संस्कृती पाहत असताना त्याचे चार प्रकार आपल्याला या ठिकाणी खालील पद्धतीनं खालील प्रकारे सांगता येतील. त्याच्यातला पहिला आहे व्ययमूलक म्हणजेच मूळ संस्कृतीमध्ये हळूहळू बदल. त्यानंतर दुसरा आहे वृद्धिमूलक म्हणजेच मूळ संस्कृतीत नव्यानं काहीतरी भर पडणे. त्यानंतर तिसरा प्रकार आहे पुष्टीमूलक म्हणजेच मूळ संस्कृती अधिक समृद्ध बनणे. आणि चौथा या ठिकाणी दिलेला आहे घटक संमिश्रतामूलक म्हणजेच मूळ संस्कृती आणि नवीन संस्कृती यांचे संमिश्रण होऊन किंवा यांचा मिलन होऊन एक नवीन संस्कृती तयार होणे त्याला संमिश्रतामूलक संस्कृती असे म्हणतात. त्यानंतर प्रशासन आहे तर ब्रिटिशांनी एक आपली प्रशासकीय यंत्रणा त्या ठिकाणी तयार केली गेली होती. राज्याचा राज्यकारभार करण्यासाठी त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे विभाग तयार केले गेले होते. त्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक सेवा असेल शैक्षणिक सेवा असेल महसूल सेवा असेल प्रशासकीय सेवा असेल किंवा न्यायव्यवस्था असेल या माध्यमातून किंवा या सेवेंच्या माध्यमातून हे लोक राज्यकारभार करायचे. त्यानंतर अर्थव्यवस्था औद्योगिकरण व शहरीकरणामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा फार मोठा परिणाम झाला. कारण ब्रिटिशांनी जेव्हा व्यवसाय आणि कौशल्यावर आधारित एक चौकट उभी केली त्या चौकटीमध्ये मात्र एक नवीन सामाजिक वर्ग त्या ठिकाणी उदयास आला. आणि त्याचा परिणाम मात्र त्या ठिकाणी असणारे जे शेतकरी होते त्यांच्यावर पडलेला होता. त्याचाच एक उदाहरण या ठिकाणी सांगितलेलं आहे. ओडिशा येथे 1856 साली एक दुष्काळ पडलेला होता. अशा प्रकारचं उदाहरण या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. त्यानंतर पाचवा मुद्दा आहे दळणवळण आणि संपर्क. वाहतूक दळणवळण व टपाल व तार यांसारख्या संपूर्ण माध्यमामुळे अनेक राष्ट्र जवळ आली. राष्ट्र जवळ आल्यामुळे व्यापार वाढला आणि व्यापार वाढल्यामुळे म्हणजे ही राष्ट्र जेव्हा जोडल्या गेली तेव्हा कच्च्या मालासाठी विविध बाजारपेठ उपलब्ध झाले. आपल्या भारत देशातील जो कच्चा माल आहे तो दुसऱ्या देशामध्ये जाऊ लागला. आणि या ठिकाणी एक उदाहरण तुम्हाला सांगितलेलं गेलेलं आहे पाठ्यपुस्तकामध्ये की 1869 जो सुएझ कालवा खुला झाला त्या कालव्यांमुळे अनेक राष्ट्र जोडली गेली आणि या ठिकाणी व्यापार करण्यास एक चांगला माध्यम मिळालेला होता. त्यानंतर सहावा मुद्दा आहे की राष्ट्रवादाची चळवळ. हे जे ब्रिटिश लोक होते यांनी जे इंग्रजी माध्यमांचे शिक्षण सुरू केले समोर त्यांनी विचार करून याचा प्रचार व प्रसार करण्यास सुरुवात केली. आणि मग याचा विरोध राष्ट्रामध्ये होऊ लागला. आणि मग महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली चले जाऊचा एक बंद पुकारला. आणि 19व्या शतकामध्ये स्वातंत्र्य लढ्यासाठी महात्मा गांधीजींनी कितीतरी या ठिकाणी राष्ट्रवादीच्या चळवळी घडवून आणलेल्या होत्या. त्यानंतर आहे समाज सुधारणेच्या चळवळी. या चळवळीची गरज का भासली की जुन्या काळामध्ये ज्या वाईट प्रथा होते जे कर्मकांड होते प्रथा परंपरा ज्या काही होत्या त्या वाईट होत्या आणि याचा कुठंतरी विरोध केला पाहिजेत यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या समाज सुधारणेच्या चळवळी उदयास आले. तुम्हाला त्या ठिकाणी कॉलममध्ये दिलंच आहे की समाज सुधारणेची चळवळ आणि त्याचे संस्थापक कोण आहे. त्यानंतर आहे सामाजिक कायदे. तर मग ही सामाजिक कायदे कशासाठी होती तर सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी त्यांचे सामाजिक न्याय समाज कल्याण सामाजिक सुधारणा दुर्बल घटकांना संरक्षण देणे दुष्ट प्रथांवर बंदी किंवा ब्रिटिशांवर दडपण आणण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक कायदे त्या ठिकाणी आखण्यात आले होते. तुम्हाला त्याही डब्यामध्ये दिलेलं आहे. एका साईडला वर्ष आहेत आणि दुसऱ्या साईडला कायद्याचे नाव आहे. त्यानंतर तिसरं मूळ आपल्याला या ठिकाणी सांगता येईल स्वातंत्र्योत्तर भारत.
स्वातंत्र्योत्तर भारताचा अभ्यास करत असताना आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की 15 ऑगस्ट 1947 रोजी जेव्हा भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा देशाचा राज्यकारभार कसा चालवायचा अशा प्रकारचा जेव्हा प्रश्न उपस्थित झाला, कारण त्यावेळेस जी जेव्हा भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा ब्रिटिशांच्या काही प्रशासकीय प्रणाली त्या ठिकाणी असत होती, त्यामुळे आपल्या देशाचं काहीतरी एक वेगळं असलं पाहिजेत म्हणून भारतीय संविधान तयार करण्याचं त्या ठिकाणी ठरवलं. आणि भारतीय संविधान ठरवत असताना त्या ठिकाणी कशा पद्धतीचा आपण नंतर समोर पाहणार असं आढावा, तर कशा पद्धतीच्या पायऱ्या होत्या त्याच्यामधला पहिला भारतीय संविधान 6 डिसेंबर 1946 रोजी भारतीय संविधान तयार करण्यासाठी एक मसुदा समितीची स्थापना करण्यात आली. या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान तयार करत असताना इतर देशाशी जे काही राष्ट्र आहेत त्यांचे तत्त्व, त्यांच्या संविधानातले तत्त्व जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आणि संपूर्ण तत्त्व जाणून घेतल्यानंतर एक सर्व लोकांसाठी सर्व धर्म समभाव अशा प्रकारचं एक भारतीय संविधान त्या ठिकाणी घडवून आणलं होता. आणि या भारतीय संविधानामध्ये वेळोवेळी कोणत्याही प्रकारचे बदल होऊ शकतात हे आपल्याला एक आता लेटेस्ट जो उदाहरण घेतलं त्याच्यावरून समजेल. ऑगस्ट 2019 जम्मू आणि काश्मीर प्रांताला एक विशेष दर्जा असलेली 370 जी कलम होती ती रद्द करण्यात आलेली होती. याचाच अर्थ असा की त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात बदलसुद्धा करता येतात. त्यानंतर कायदे, तर भारतीय लोकांच्या विविध समस्या लक्षात घेऊन त्यासाठी आवश्यक कायदे संसदेत पार केले जाते. नागरी आणि गुन्हेगारी या बाबींच्या नियंत्रणासाठी अनेक कायदे केलेले आहेत. कालानुरूप त्याच्यामध्ये वेळोवेळी काही बदलही केले जातात आणि काही कालबाह्य होतात. त्यानंतर अर्थव्यवस्था, भारताच्या विकासासाठी 1951 ते 2017 विविध पंचवार्षिक योजना राबवण्यात आल्या. या पंचवार्षिक योजनेची उद्दिष्टे स्वतंत्र असून ते शेतकऱ्यांच्या हितासाठी किंवा अर्थव्यवस्था सांभाळण्यासाठी केले जात होते. त्याच्यानंतर अर्थव्यवस्थेच्या संदर्भातील निर्णय सरकारच्या ध्येयधोरणासाठी ही म्हणजे सरकारच्या ध्येयधोरणाशी ही संबंधित आहेत. आणि 2014 जी 2014 जी चलनबंदी झाली हा त्याचाच एक प्रभाव आहे, कारण आपल्याकडे ती अर्थव्यवस्था आहे. त्यानंतर शिक्षण, अंगणवाडी, शाळा, विद्यापीठ, मुक्त विद्यापीठ, स्वायत्त संस्था, ITI, IIM, व्यावसायिक, अकृषी विद्यापीठ इत्यादींचा विचार शिक्षणात केला जातो. या घटकांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे आणि यामध्ये शिकणारे जे काही विद्यार्थी संख्या आहे यांच्यामध्ये सुद्धा वाढ होत आहे, त्यामुळेच या ठिकाणी त्यांचे शिक्षण पद्धतीत बदल घडवून आणण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणाच्या संदर्भातील मसुदा तयार करण्यात आलेला आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे की राजकीय यंत्रणा कशी होती, तर स्वतंत्रोत्तर भारतामध्ये राज्यकारभार चालवण्यासाठी कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि न्याय व्यवस्था असे 3 प्रमुख आधार स्रोत होते. तसेच लोकशाही तत्वाच्या आधारे राज्यकारभार हा चालत आहे आणि यामध्ये सर्व नागरिकांना समान दर्जा किंवा समान अधिकार दिल्या गेलेला आहे. भारताने मुक्त आणि न्याय निवडणुकांचे तंत्र स्वीकारले आहेत, ज्या तंत्रांमध्ये 18 वर्षावरील जे काही नागरिक आहेत त्यांना मतदानाचा हक्क देण्यात आलेला आहे. भारतात बहुपक्षीय पद्धत आहे, त्याच्यामध्ये राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. राष्ट्रीय पक्ष म्हणजे जो भाजप कमळ ज्याला म्हणतात तो राष्ट्रीय पक्ष आहे. आणि शिवसेना महाराष्ट्रातील जो धनुष्यबाण तुम्ही म्हणता त्याला प्रादेशिक पक्ष असे म्हणतात. त्याच पद्धतीने केंद्र सरकार आणि राज्य सरकार अशा प्रकारची यंत्रणा आहे. भारतीय समाजाचा संपूर्ण परिचय अभ्यासल्यानंतर आपल्याला त्यातून सामाजिक संस्थेचे स्वरूप कशा पद्धतीचे आहे याची जाणीव होते हे लक्षात येते. आणि त्याच सामाजिक बदलांचा व विकास प्रगतीचा आढाव कशा पद्धतीने घेता आला हे संपूर्ण दिलेल्या विवेचनावरून आपल्याला सांगता येईल. धन्यवाद.